रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने मोफत वया वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पनवेल तालुक्यातील मोरावे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप करण्यात आले. यावेळी भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप करण्यात आले. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्या वतीने तालुक्यातील मोरावे येथील रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत वयांचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमावेळी गव्हाण ग्रामपंचायत उपसरपंच विजय खरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, गव्हाण ग्रामपंचायत सदस्य योगिता भगत, पनवेल कोळी समाज अध्यक्ष उत्तम कोळी, युवा मोर्चा अध्यक्ष निलेश खारकर, बीजेपी उल्वेनोड अध्यक्ष मदन पाटील, उल्वेनोड महिला अध्यक्षा निकिता खारकर, समाजसेवक शैलेश भगत, प्रवीण ठाकूर, हरेश घरत, सुरेश कोळी, मच्छिंद्र कोळी, प्रिया शिंदे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लहू म्हात्रे, मीनाथ भोईर, वहाळ ग्रामपंचायत सदस्य मंजुळा कोळी, वितेश म्हात्रे, धीरज ओवळेकर, विनायक कोळी, मयेकर मॅडम, नांदगावकर सर, प्रणय कोळी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. विद्यार्थी मित्रांनो, एकच सांगेन की आपण या वयांच्या माध्यमातून आपण चांगला अभ्यास करा आणि आपण आपलं शिक्षण हे चांगलं दर्जेदार शिक्षण व्हावं याच्यासाठी आपण अभ्यास करणं गरजेचं आहे. शिक्षक लोक आपल्याला 8 तास शिकवतात आणि बाकीचे 16 तास तुम्ही घरी असता, त्याच्यामुळे याच्याकडे आई वडिलांनी सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. शाळेची जी कमिटी असते ती कमिटी ही सुद्धा या विद्यार्थ्यांकडे शाळेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आता मगाशी नितेश मात्रांनी सांगितलं की गणेशाचा आम्ही बघू म्हणून, खरोखर चांगला विचार त्यांचा आहे. सर्वांनी जर थोडी थोडी वसुली केली तर मला वाटते तेवढे काही पैसे लागणार नाही, म्हणून आपण यांना गणवेश द्यावं अशा प्रकारची विनंतीसुद्धा या निमित्ताने मी तुम्हाला सर्वांना करतो. आणि शिक्षकांनीसुद्धा या लहान मुलांवर चांगलं लक्ष देऊन यांना चांगलं शिकतात. आपण कॉलनीमध्ये आता आहोत, गावाचं नाव मोरावे गाव म्हणून आपण मोरावे कॉलनीतली पण भरपूर मुलं याच्यामध्ये असतील आणि कॉलनीमध्ये राहणारे आपल्या ट्युशनसुद्धा त्या ठिकाणी लावतात आणि मग आपण ट्युशन नसते आणि मग लोकांना वाटतं का जिल्हा परिषदामध्ये असंच शिक्षण असतं, परंतु जिल्हा परिषदेमध्ये येऊन सर्व मोठे मोठे लोक झाले हे सर्व जिल्हा परिषद शाळामध्ये शिकून मोठे झालेले आहेत. म्हणून आपण इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे लक्ष देऊ नका, त्यांच्यासारखा अभ्यास करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करायला पाहिजे. त्यातून त्या मुलांना ट्युशन सुद्धा लावले जाते आणि म्हणून आपण आपला ट्युशन नसताना सुद्धा आपण आपला चांगले मार्क कसे मिळतील, चांगल्या मार्कांना आपण कसे पास होऊ या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी चांगला अभ्यास करा. ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे जो मोफत वया वाटपाचा प्रोग्राम आहे अरेंज केलेला आहे, प्रणय कोळी, वितेश म्हात्रे असतील किंवा गावातली जी मंडळी आहे, मोराळे मंडळी, मदन पाटील, लहू म्हात्रे, उत्तम कोळी साहेब, तर या सर्वांचे प्रथमतः आभार. त्याचबरोबर या प्रोग्रॅमसाठी तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगतसाहेब इथं उपस्थित राहिले, त्यांचे मनापासून आभार आहोत. मुलांना मी फक्त दोनच गोष्टी सांगेन. एक म्हणजे की तुम्ही आत्तापासून जर अभ्यासाचा विचार केला तर तुम्ही सक्सेस व्हाल. दुसरी गोष्ट, शाळेतील आपले शिक्षक आहेत त्यांचं आणि आपल्या आईवडिलांचे जर तुम्ही बोलणे ऐकून घेतलेत, ते समजून घेतलेत आणि अभ्यासाकडे लक्ष दिलं तरच तुम्ही सक्सेस व्हाल. कारण तुम्हाला जसं वय वाढेल, जसं तुमच्या वर्गात पहिलीतून दुसरी, दुसरीतून तिसरी, जसं तुम्ही पुढच्या पुढच्या वर्गात जाल तसं तसे तुम्हाला मित्रमैत्रीण नवीन मिळत जातील. पण त्याच वेळेला काय होत जातं, आपली मानसिक आणि बौद्धिक शारीरिक या आपल्या हे होत असतं, म्हणजे प्रगती होत असते प्रत्येक गोष्टीत आणि त्यावेळेला आपल्याला नवीन काय ते शिकायला मिळतं. आपण नवीन शिकत असताना जे आपल्या गुरुजींनी, जे आपल्या आईवडिलांनी सांगितलं आहे त्याचा फॉलोअप करा, ते लक्षात ठेवा. कारण समाजामध्ये तुम्हाला चांगले सांगणारे 10 भेटतील तर 90 तुम्हाला वाईट संगतीला नेणारेही भेटतील. म्हणून आपल्या शिक्षकांचे आणि आपल्या आईवडिलांचा मान ठेवा. त्यांनी सांगितलेला रस्ता जो आहे तो चांगलाच असेल, तुमचा भविष्य घडवणारा असेल, तेवढंच तुम्ही लक्षात ठेवलं तरी सक्सेसफुल नक्की व्हाल एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज आपण इथे सर्वजण कशासाठी जमलेलो आहोत तर वया वाटपाचा कार्यक्रम. वया वाटप म्हणजेच काय तर आज प्रत्येक शाळेमध्ये माननीय श्री रामशेठ ठाकूर साहेबांचं जे मंडळ आहे सामाजिक विकास मंडळ, हे गेली
शैक्षणिक साहित्य त्यांनी वाटप केलेलं आहे. हे शैक्षणिक साहित्य मुलांना, गरीब व गरजू मुलांना उपयोगात यावं आणि ह्या सगळ्याचा उपयोग करून मुलांनी चांगलं शिक्षण ह्या समाजात घ्यावं. आज अनेक मुलं आहेत की ज्यांनी हे शिक्षणापासून वंचित असणारी मुलं आज आपल्या रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत आहेत. रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकत असताना त्यांना कोणत्याही प्रकारची फी जर भरावी लागत नाही किंवा कोणत्याही प्रकारचं पुस्तकं जरी घ्यायची असतील तर शासनाकडून त्यांना पुस्तकांचं वाटप केलं जातं. तसेच गणवेश जर मुलांना हवे असतील तर आज ग्रामपंचायतीमधून गणवेश वाटप केला जातो. तसेच मुलांना शैक्षणिक साहित्य असेल तर कोणाकडून ते पुरवलं जातं. अशा प्रकारचं सर्व साहित्य मिळून मुलं या रायगड जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेत असतात. मुलं जेव्हा शाळेमध्ये शिक्षण घेतात तेव्हा मुलांचं एक स्वप्न असतं की पुढे जाऊन आपण काहीतरी बनायचं आहे. त्यांच्या आई वडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलांनी काहीतरी बनलं पाहिजे आणि हे सगळं तुम्हाला करून दाखवायचं आहे. आज ही लहान लहान मुले उद्या मोठी होऊन काहीतरी बनणार आहे आणि कुठल्या तरी क्षेत्रात प्रावीण्य मिळवणार आहे. आता स्मितेश म्हात्रे सरांनी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना की तुम्हाला मोठं व्हायचं आहे आणि कुठेतरी काहीतरी बनायचं आहे. तर हे सगळं स्वप्न जे आहे हे रामशब्द गुरु साहेबांचं देखील स्वप्न आहे की कुठलाही विद्यार्थी शाळेय शिक्षणापासून वंचित राहू नये, त्याला कुठलीही मदत लागेल ती मदत देण्यासाठी रामशब्द गुरु साहेब हे तत्परतेने लगेच मदत करण्यासाठी तत्पर असतात. या रायगड जिल्ह्यामध्ये दरवर्षी हा वया शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम होत असतो. विद्यार्थी मित्रांनो तुम्ही एक लक्षात ज्या ह्या रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ ज्यांच्या नावे आहे जे रामशेठ ठाकूर साहेब ते पण तुमच्या वयात असताना असेच शाळेत खाली बसूनच शिक्षण घेत होते. त्यांनी ज्या परिस्थितीत शिक्षण घेतला नंतर ते शिक्षक म्हणून त्यांनी नोकरी केली, नंतर व्यवसाय ते सफल उद्योजक म्हणून नावारूपाला आले, नंतर त्याही ठरवला की काहीतरी आपल्या जो आपण कमवतो त्याचा काही भाग आपण समाजाला देणं लागतो. या उद्देशाने त्यांनी ही सेवा सुरू केलेली आहे की कुठलाही विद्यार्थी शैक्षणिक साहित्य अभावाने शिक्षणापासून वंचित राहू नये याच्यासाठी ते उरण पनवेल तसेच रायगड जिल्ह्यामध्ये जवळजवळ प्रत्येक गावात त्यांचा हा उपक्रम चालू असतो. त्याच उद्देशाने आज हा आपल्या इथं मोरावे गावाच्या प्राथमिक शाळेत हा कार्यक्रम होत आहे, दरवर्षी होतो. गणवेश महिलांसाठी छोट्या मुलींसाठी येत आहे, मुलांसाठी गणवेशाचा विषय आहे सर. आम्ही नक्कीच तो विषय आमच्या परीने हँडल करू, त्यांनाही गणवेश मिळवण्याचा प्रयत्न करू. हे सर्व मोफत मिळताना आपण कुठपर्यंत शिकलं पाहिजे, कसं शिकलं पाहिजे याचा आदर्श आपण आमच्या शैलीतून ठेवावा व आपण सर्वांनी आपल्या गावाचं आपल्या परिवाराचं सगळ्यांचं नाव करावं. धन्यवाद.